विरोधकात चिमटे टोमणे आणि शब्दबाण हे पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांचा भाजपवरती पलटवार हा करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर ही करण्यात आलं। विधानसभेत चिमटे टोमणे आणि शब्दबाण हे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी भाजपवरती पलटवार केला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर देण्यात आलं। सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्र दोन वेळा गेलेले आहे। देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री होतात 20/8/2018 आणि 17/1/2019 कोण देतो भारतरत्न? काय आपली कमिटी आमदारांची करायची? कमिटी आमदारांची की भारतरत्न कोणाला द्यायचं? भारतरत्न देण्याचा अधिकार हा देशाच्या पंतप्रधानांच्या केंद्रीय समितीला आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात त्यांना भारतरत्न मिळालं, अरे भारतरत्न नाही मिळालं तरी चालेल, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात। आणि हे कधी म्हटलंय? तुमचं सरकार तयार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक काढलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध, आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाले, हे मोठं आश्चर्य आहे। 6 वर्ष केंद्रात सत्ता असताना सुद्धा राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही। राम मंदिराचा निर्णय कोणी दिला? सुप्रीम कोर्टाने दिला। आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागताय, म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले, पण आमचं नाव आलं पाहिजे। राम मंदिराच्या संदर्भात यांच्यातलं कोणी नव्हतं, आम्ही होतो त्या ठिकाणी। बाबरी ढाचा पाडण्याकरता आम्ही होतो, हे कोणीच नव्हते, हे घरी बसले होते सगळे, हे कोणीच नव्हते। आणि जनता जर पैसा देते आहे तर एवढं वाईट का वाटतंय? असं आहे की ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते त्यांना जनतेचं समर्पण काय आहे हे समजत नाही, आणि म्हणून मनामध्ये त्या जनतेच्या समर्पणाची त्या ठिकाणी सुई टोचते, ते आज स्पष्ट झालंय। देशाच्या सीमेवर असायला पाहिजे ते तारांचं कुंपण, त्यांच्या आणि त्यांच्या हक्काच्या दिल्लीत राजधानीसाठी मध्ये टाकले जात आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या मार्गात खिळे, शेतकऱ्याच्या मार्गात खिळे, आणि चीन दिसला तर पळे। शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, मग तिकडे काहीच नाहीये। मग ही जी काही सगळी बंदोबस्त आहे ना, हे तिकडे त्या तिकडे जर का केला असता तर चीन जो काय आत घुसतोय तो घुसला नसता। माननीय मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा देखील अपमान केला। चीन समोर आली की पळे असं जे माननीय मुख्यमंत्री म्हणाले हा भारताच्या सैनिकांचा अपमान आहे। ज्या सैनिकांनी -30 डिग्री टेम्परेचर मध्ये चीनशी लढाई करून 1 इंच भूमी भारताची चीनला मिळू दिली नाही, चूर सैनिकांचा जणू काही ते पळपुटे, चीन आली म्हणजे पळे असा उल्लेख करणं हा आमच्या सैनिकांचा घोर अपमान।